Karakter ambarlarına yine bozmuşsun ki. Bu bana katil edildi. Mesela benim için sonra ciddi şirkete, mesela bir karakter olan adlıyla patrolyla, kanker pasiyonu, çalışıp demeyin, hani zar atıyor. Sonra bir patrolyla, sonra bir kanker de ben de sonra bari kutluyum da zar atıyor. Bir de yaptı da rastgele, sanırım. Agarik nasıl taklit edilir, kanker. Ustaz, Allah, sonra yasını patrolyla. Kalbette denge yavaşta mutlu evlatma etmiyor. Yani akarına sevgi, kanker bir tarafa çeşitli bir aşk var. त्यानंतर केळगावचा काय प्रसंग झाला ते आपल्या समोरच आहे, ते मला सांगायची गरज नाही. आणि त्यामध्ये पण जे काँग्रेसचे उमेदवार होते हे काही मूळ काँग्रेसचे होते, काही सेनेतून आले, काही भाजपमधून आले, आणि म्हणून ते मूळ कदाचित जुने काँग्रेसच्या प्रवासचे नसल्यामुळे माझा त्यांची तेव्हा संपर्क होता. आणि तेव्हा ते पहिले कॅम्पेट छापल्यानंतर तेव्हा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आली. आम्ही दाखवून ते प्रयत्न करून आजही काँग्रेसच्या प्रत्येक सभेमध्ये या जिल्ह्यामध्ये दोन नेते आहेत, माननीय रुके पाटील साहेब आणि थोरात साहेब आहेत, आणि या दोघांच्याच मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील निवडणूक आपण लढवत आहोत. एखाद्या 17 नंबर प्रभागामध्ये अपारत गोष्ट की साहेबांचा मोठ्या त्याच्यामध्ये राहून गेला होता. पण बाकी प्रत्येक प्रभागामध्ये ती भाऊ आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपण काँग्रेसच्या जिल्ह्यातले दोन्ही नेत्यांचे प्रभुत्व त्यामध्ये समाविष्ट ठेवलेले आहेत. यामध्ये जबाबदारी आणि सहकार्य म्हणून मी सध्या काम केलं पाहिजे. कारण आमचे काँग्रेस पक्षाचे पुढच्या काळात प्रस्तावित जे आहे प्रपोज अशा प्रकारचे जे उघड आहे म्हणून त्यामध्ये त्यांचं नाव आहे, त्यांना पुढाकार करून त्यानंतर घेऊन आम्ही एकमत घेतले आहे. त्यामुळे या इलेक्शनचं खूप पहिले ते स्वतः पाहत आहे, त्यामुळे त्यांना एक प्रश्न काँग्रेस काय सामान्य माणसाचा पक्ष आहे, गरिबाचा पक्ष आहे. आणि हायटेक पेक्षा लोकल पर्यंत जाणं बरोबर आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आम्हाला यासाठी वाटत नाही, कारण की आम्ही जेवढे आमचे आघाडीचे उमेदवार आहेत विद्यमान नगरसेवक आहेत, काल निखिल वाऱ्यांच्या आणि प्रभागामध्ये सभा घेतली, त्या ठिकाणी आम्ही वचननामा पूर्तीचा अहवाल छापलाय. आम्ही काय करणार आहोत ते सांगणार नाही, आम्ही काय केलं त्याचे आम्ही पॅम्पलेट छापतोय. आणि हे जे भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आहे हा मागच्या वर्षीचा कॉपी पेस्ट केलेला आहे. याच्यामध्ये मागच्या वर्षीचं एकही काम तिथे केलेलं जर असेल त्याच्या बाबतीत तेव्हा भाषण काय करत नाही, सत्ता त्यांचीच होती मागच्या 2.5 वर्ष. त्यामुळे जाहीरनामे हे फक्त रणनीतीच्या टोकऱ्यातच इलेक्शन नंतर सापडतात. त्यामुळे आम्ही जाहीरनामा छापण्यापेक्षा आमचे जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत यांनी केलेल्या कामांचे पॅम्पलेट प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रभागामध्ये छापलेले आहेत आणि ते आम्ही जनतेमध्ये पोहोचवतो.
त्यांना वेळ मिळावं म्हणून त्यांनी चांगलं विशेष अशा पद्धतीनं होत असत. साधारणतः अध्यक्ष जो असेल त्यांना उमेदवारी प्रोत्साहित होती, त्यामुळं आज ते काम पाहत आहे. त्यांनी आता ते नगर सेवक म्हणून निवडून येतील. आता ते ज्यावेळेस महापौर उपमहापौर त्याचे सभापती त्याचे होतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या बाबतीत आहे. पुढच्या काळामध्ये आमचा प्रत्येक उमेदवार हा महापौर बघत आहे.